सकाळी पावणे सहाला आम्ही गाडीच्या कडे जायला निघालो. आम्ही साधारण 6:15 वाजता बसमध्ये चढलो. तिथे बसमध्ये आम्ही खूप मजा केली. 12:30 पावणे 1 आम्ही इथे पोहोचलो. आमच्या रूम्समध्ये आम्ही बॅग ठेवल्यानंतर जेवायला गेलो. जेवायला सुद्धा एकदम छान खाणं होतं आणि मग त्याच्यानंतर आम्हाला थोडीशी रेस्ट करायला सांगितली. आम्हाला खालती एक ऍक्टिव्हिटी रूममध्ये बोलवलं. तिथे आम्हाला असा टॉर्च बनवायला शिकवला आणि मग त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा स्नॅक्ससाठी बोलवलं. स्नॅक्समध्ये उपमा होता आणि तो पण एकदम छान होता. त्याच्यानंतर आम्ही ट्रेकिंगला गेलो होतो. नमस्कार, माझं नाव अक्षिस राजभोसले. मी या ग्रामायण कॅम्पला आलेलो आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा खूप एकदम सुंदर होता. हवा खूप चांगली होती, शहरासारखं नव्हतं, खूप शांत होतं इकडे. आणि इकडे आम्हाला जी धनश्री मावशी होती इकडची आमची सुपरवायझर, तिने आम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी शिकवल्या. आम्हाला जगातल्या काय काय प्रॉब्लेम्स आहेत जे माणसांना कळत नाहीत ते सांगितले. अजून आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनवल्या, जसं की आर्ट अँड क्राफ्ट, अजून बॅटरी मेकिंग वगैरे आम्ही हे सगळं बनवलं. नंतर आम्ही 2 दिवस नाईट वॉकला पण गेलो तिकडे. आणि त्याच्यानंतर आम्ही जे इकडचे सगळ्या काकू आहेत नाहीतर सगळे दादा आहेत त्यांची मदत केली आम्ही. माझं नाव पैतोष कोंबी आहे. मी एका कॅम्पला गेलेले ग्रामायण म्हणून, तर तिथे एवढी मज्जा आली मला का बोलताच येईना. पहिली गोष्ट मी केली ती LED टॉर्च केला मी. हा तर पहिल्या अजून त्या दिवशी सारखीच लाईट जात होती म्हणून त्याचा खूप उपयोग झाला मला. सो थँक्यू त्या टॉर्चसाठी पण थँक्यू. आणि खूप मज्जा पण आली मला, खूप मज्जा आली. आणि हा माझा पहिला कॅम्प होता सो खूपच मज्जा आली मला. मी अशा कॅम्पमध्ये पहिल्यांदाच आले. खरं इथं येऊन मी खूप नवीन नवीन गोष्टी शिकले आणि पहिल्याच दिवसापासून खूप नवीन मैत्रिणी पण मिळाल्या. मी खूप मजा केली आणि मला हा कॅम्प खूप आवडला. मी उर्वी सरदेश पांडे. असं मी कॅम्पला फर्स्ट टाईमच आली आहे आणि इथे पहिल्या दिवसापासून खूप ॲक्टिव्हिटीज पण मी केले. पण ॲक्टिव्हिटीजसोबत आत्ता आपला देश जे प्रॉब्लेम्स फेस करतो आहे ते आपल्या परीने कसे सॉल्व्ह करायचे हे पण मी शिकले आणि मला हा कॅम्प खूप आवडला.